नमस्कार बाल मित्रांनो, आज आपण विषय मराठी शिकूया। पाठ क्रमांक 14, खेड्यातील स्वयंपाक। ऐकावा मना, पिठामध्ये पाणी घालतो, तिंबून तिंबून कडिक मारतो, भरभर भरभर पोळी लाटतो, पोळीच्या फुगा तव्यावरती फुकतो, गरम गरम पोळी वाढतो, विडीवरती वांगी चिरतो, गरम मसाला त्यात भरतो, कढईत तेल मोहरी फुटता, तिखट घालून रस्सा करतो, दाढ तांदूळ भांड्यात भरतो, पाण्याची वर धार धरतो, कुकरच्या तोंडात शिट्टी कोपतो, स्वयंपाक झाला जाहीर करतो। स्वयंपाक माझा डबीत मावतो, तरीही आम्ही पोटभर जेवतो, पचनासाठी दोन फळे प्रत्येकाला देऊन ठेवतो। कवीचं नाव आहे किशोर पाठक। धन्यवाद बालमित्रांनो।